या व्हिडिओमध्ये आपण टी बी आरोग्य साथी ऍप डाउनलोड करणे आणि लॉग इन करण्याच्या स्टेप्स पाहणार आहोत टीबी आरोग्य साथी ऍप हे निक्षयच्या बाहेरचे परंतु निक्षयशी लिंक असलेले ॲप्लिकेशन आहे निक्षेमध्ये रजिस्टर असलेले रुग्ण आणि नागरिक हे ऍप वापरू शकतात आरोग्य साथी ऍप केवळ अँड्रॉइड डिव्हाइसवरच उपलब्ध आहे आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर गुगल प्ले स्टोर ओपन करा आपली इंटरनेट सेवा व्यवस्थित चालू असल्याची खात्री करून घ्या गुगल प्ले मध्ये टी व्ही आरोग्यसाठी ऍप शोधा नंतर हे ॲप डाउनलोड करा आणि आपल्या डिव्हाइसवर इन्स्टॉल करा आपण क्यू आर कोड देखील स्कॅन करू शकता आणि ऍप्लिकेशन थेट डाउनलोड करून आपल्या डिव्हाइसवर इन्स्टॉल करू शकता टीबी आरोग्य साथी ॲप इन्स्टॉल करून झाल्यानंतर आपल्यासमोर हे पेज दिसेल या पेजच्या तळाशी आपल्याला लॉग इन साठी क्लिक करा बटन दिसेल आपण या बटनावर क्लिक करून टी बी आरोग्य साथी अॅप्लिकेशनवर लॉग इन करू शकता आता आपल्यासमोर हे पेज येईल जिथे आपल्याला रुग्णाचा आय डी लिहून टीबी आरोग्य साथीवर ऍप वर, वर लॉग इन करावे लागेल रुग्णाचा आय डी टाईप केल्यानंतर आपण ओ टी पी मिळवा वर क्लिक करू शकता आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जाईल कृपया लक्षात घ्या की केवळ युनिक फोन नंबर असलेले रुग्णच या ऍप्लिकेशनवर लॉग इन करू शकतात आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवलेला ओ टी पी केवळ साठ सेकंदासाठीच वैध असतो जर रुग्णाचा ओ टी पी टाईप करण्याची वेळ निघून गेल्यास त्याला किंवा तिला दुसरा ओ टी पी मिळवावा लागेल जर रुग्णाला निक्षय आयडी वापरता येत नसेल तर त्याला किंवा तिला उपचार कार्ड किंवा रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला एस एम एस रेफर करावे लागेल किंवा निक्षय आय डी ओळखण्यासाठी एन टी ई पी स्टाफची मदत घ्यावी लागेल रुग्णाने याची देखील खात्री करून घेतली पाहिजे की त्याचा नंबर प्रायमरी कॉन्टॅक्ट फील्डमध्ये रजिस्टर केलेला आहे जर स्टाफने रुग्णाचा मोबाईल नंबर द्वितीय कॉन्टॅक्ट फील्डमध्ये रजिस्टर केला असेल तर रुग्णाला ओ टी पी मिळणार नाही जर रुग्णाला कॉन्टॅक्ट नंबर बदलायचा असेल तर एन टी ई पी स्टाफने रुग्णाला कॉन्टॅक्ट नंबर अपडेट करण्यात मदत केली पाहिजे टीबी आरोग्य साथी ऍपमध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर हे पेज येईल निक्षामध्ये रजिस्टर असलेल्या रुग्णांसाठी हे पेज टी व्हीवरील डिजिटल हेल्थ रेकॉर्ड पाहण्यासाठी पोर्टल म्हणून काम करेल आपल्या पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात आपल्याला उपचाराचे शिल्लक दिवस दिसतील दिस आणि मधल्या भागात संपूर्ण कालावधीतील रुग्णाचा अधेरन्स तपशील दिसेल तसेच पूर्ण अधेरन्स पाहण्यासाठी लिंक देखील दिलेली असेल पेजच्या तळाशी डीबीटीचे चे, चे तपशील दर्शवलेले असतील आपण आपल्याला हवे असलेले तपशील पाहण्यासाठी योग्य बटनावर क्लिक करू शकता इथे टीबी आरोग्य साथी ॲप डाउनलोड करणे आणि लॉग इन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे